आज आपण या व्हिडिओ मध्ये येत्या 1 तारखेपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून अनेक महत्वाचे मोठे बदल होणार आहेत. जसे की LPG गॅस सिलेंडरच्या किमती, सोन्याच्या दागिन्याच्या खरेदी विक्री नियमात मोठा बदल, इन्शुरन्स पॉलिसी, पॅन आधार कार्ड आणि इतर मोठे बदल होणार आहेत. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर होणार आहे. त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. चालू आर्थिक वर्ष हे येत्या 31 मार्चला संपणार असून 1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. मार्च महिना हा चालू आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असून येत्या 1 तारखेपासून अर्थात 1 एप्रिल नवीन आर्थिक वर्षापासून अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेवर होणार आहे. तर चला एक एक करून जाणून घेऊया काय होणार आहे बदल. नंबर 1, आयकर विभागाने पॅन कार्ड आधार कार्ड सी लिंक करणे बंधनकारक केले आहे. पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी येत्या 31 तारखेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच 31 मार्च 2023 ही शेवटची मुदत असेल. या मुदतीत हे काम पूर्ण केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय तर होईलच, पण जर का कुणी सरकारच्या या आदेशाचे पालन केले नाही तर त्याला मोठा दंड देखील भरावा लागू शकतो. आता नंबर 2, सोन्याच्या दागिन्याच्या खरेदी विक्रीचे नियम बदलले. केंद्र सरकारने येत्या 1 तारखेपासून म्हणजे 1 एप्रिल पासून सोन्याच्या दागिन्याच्या खरेदी विक्रीचे नियम बदलले आहे. 31 मार्च 2023 नंतर नवीन हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन HUID शिवाय सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या अन्य वस्तू विकता येणार नाही. HUID हॉलमार्क म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक हा दागिन्याची शुद्धता दर्शवतो. हा 6 अंकी अल्फा न्यूमेरिक कोड आहे. याद्वारे ग्राहकांना सोन्याच्या दागिन्याची सर्व माहिती मिळते. हा नंबर प्रत्येक दागिन्यावर लावला जाणार. या कोडमुळे ग्राहकांच्या फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल असे सरकारचे म्हणणे आहे. आता नंबर 3, इन्शुरन्स पॉलिसी मध्ये मोठे बदल. येत्या 1 एप्रिल पासून इन्शुरन्स पॉलिसी मध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले होते की जर का एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात 5 लाखाहून अधिक प्रीमियम जमा केला तर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर म्हणजे टॅक्स आकारला जाईल. नंबर 4, इंधन व गॅस सिलेंडरच्या किमती. सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला पेट्रोल डिझेल सह LPG गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात. या महिन्यात म्हणजे मार्च महिन्यात सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ केली होती तर व्यावसायिक वापराच्या LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत 350 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता येत्या 1 तारखेला म्हणजे 1 एप्रिलला गॅस सिलेंडरच्या नवीन किमती सरकारी तेल कंपन्या जाहीर करतील. मात्र मीडिया रिपोर्ट नुसार त्यात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे, म्हणजेच किमती वाढण्याची शक्यता आहे. आता नंबर 5, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑनलाईन गेमिंग संदर्भात एक मोठी घोषणा केली होती. मात्र यामुळे गेम खेळणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. सध्या ऑनलाईन गेमिंग मधून पैसे जिंकणाऱ्यांना 10,000 रुपयापेक्षा जास्त रकमेवरच 30% TDS भरावा लागतो. परंतु आता 1 एप्रिलपासून ऑनलाईन गेमिंग मध्ये जिंकलेल्या कितीही रकमेवर म्हणजे 10,000 रुपयापेक्षा कमी रकमेवर देखील आता TDS भरावा लागणार आहे. आता नंबर 6, पगारदारांसाठी TDS मध्ये कपात. पुढील महिन्यापासून म्हणजे एप्रिलपासून पगारदार वर्गाला नवीन कर प्रणालीचा लाभ मिळणार आहे. तुम्ही ITR रिटर्न भरताना नवीन कर प्रणालीची निवड केल्यास तुमची TDS कपात कमी होऊ शकते. अशा करदात्यांना ज्यांचे की करपात्र उत्पन्न 7 लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांनी नवीन
कर प्रणालीची निवड केली आहे त्यांना आता कोणताही टीडीएस भरावा लागणार नाही। यासाठी इन्कम टॅक्स म्हणजे आयकर कायद्याच्या कलम 87A अंतर्गत अतिरिक्त सूट देण्यात आली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।